युनिकेन कंपनी व्यवस्थापन विरोधात गेटबंद आंदोलन उभारलं होतं, मात्र हे आंदोलन कंपनी व्यवस्थापनाने मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्याशी चर्चा करून भाजपच्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणाऱ्या मागण्या आहेत, त्या आम्ही 1 महिन्याच्या आत मान्य करण्याचा प्रयत्न करू, असे लेखी पत्राद्वारे कळविल्यानंतर भाजप तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी युनिकेम कंपनीचे गेट बंद आंदोलन तूर्तास स्थगिती दिली आहे. या संदर्भातील माहिती अमित घाग यांनी घाटाव औद्योगिक वसाहतीतील RIRC येथे पत्रकारांना दिली. यावेळी भाजपचे रोहा तालुका सरचिटणीस एकनाथ ठाकूर, सरचिटणीस आनंद लाड, सरचिटणीस कृष्णा बामणे, तालुका उपाध्यक्ष रवींद्र तारू, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रोशन चाफेकर, जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा रितेश मुंडे, कामगार आघाडी नेते विलास डाके, रोहा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष महेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.